सांगलीवाडी ते इस्लामपूर या मार्गावरील टोलनाक्याजवळ निवडणूक पथकाने एका गाडीतून वाहतूक होणारी 10.5 लाखांची रोकड पकडली. बुधवारी दुपारी सदरची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कारचालक ज्योतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आलेत. या नाक्यावर 24 तास पोलीस प्रशासन यांचं पथक कार्यरत असतं. सांगलीवाडी येथे स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 3 प्रमुख निखिल मांगोरे, आचारसंहिता कक्षप्रमुख विनायक झाडे, सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे, फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलीस कर्मचारी निशांत मागाडे, विकी मोरे, वैशाली हटाळे यांचे पथक बुधवारी सांगलीवाडी टोलनाका येथे कार्यरत होते. वाहनांची तपासणी सुरू असताना कार क्रमांक MH09DM1899 अडवून वाहनाची झडती घेतली असता चालक ज्योतिबा फुलचंद गोरे याच्या ताब्यात 10,51,020 रुपये इतकी रोकड मिळून आली. या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याने आढळले. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही, त्यामुळे ही रोकड 2 पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आली. चालक गोरे हा पुणे येथील मिरज तालुक्यातील आरग येथे जात होता अशी माहिती मिळालेली आहे. निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.